घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी सोप्पा आणि सॉफ्ट असा केक कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. खूपच सॉफ्टी आणि फ्लफी असा हा केक बनून तयार होतो. पहिल्यांदा जर कोणाला केक करायचा असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. एका बोळमध्ये आपण आधी बॅटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे. त्यामध्ये एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखरेचं प्रमाण हे जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पिठी साखर पूर्णपणे दह्यामध्ये वितळवून घ्यायची आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत व्हॅनिला एसेन्स. मी इथे एक चमची व्हॅनिला एसेन्स टाकत आहे. व्हॅनिला एसेन्स देखील पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा वाटी तेल. इकडे तुम्ही एकाच वाटीचा वापर करू शकता. मी मग अशी दही ज्या वाटीने घेतलेलं त्याच वाटीने तेल घेतलं आहे. हे बघा, हे तेल देखील पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं स्मूदी बॅटर बनवून घेणार आहोत आपण. तेल टाकल्यानंतर थोडं मिक्स व्हायला वेळ लागतो म्हणून चांगलं पण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे केक छान फ्लफी बनण्यास मदत होते. हे बघा, मी चांगलं असं हे मिक्स करून घेतलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये जी सुकी इन्ग्रेडियंट्स आहेत ती टाकून घ्यायची आहेत. त्यासाठी आपल्याला वरतून जाळी ठेवून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध कुठलीही इथे जाळी वापरू शकता किंवा चाळणीचा वापर करू शकता. ह्यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकून हे सर्व पावडर इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्या त्या बॅटरमध्ये. हे बघा, चमचीच्या साहाय्याने मी चाळून घेत आहे. सगळे आपण चाळून घेतले आहेत. आता हळूहळू करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना आपल्यामधला ह्यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध जे आहे ते आधी आपण अर्धी वाटी घेतलं आहे आणि हळूहळू करून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. दूध एकदम एकत्र टाकायचं नाही. आणि दूध मिक्स करताना हलवत राहायचं आहे. गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्यामध्ये 3/4 कप दूध टाकायचं आहे, म्हणजे 1/2 कप दूध वापरायचं आहे आपल्याला इथे. तुम्ही चमचीच्या साह्याने किंवा मोठा चमचा घेऊन देखील मिक्स करू शकता. हे बघा, मी हळूहळू करून मिक्स करत आहे. त्यामुळे ह्यामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या फुटून जातात आणि चांगलं असं आपलं हे बॅटर बनून तयार होतं. हे बघा, सर्व चांगलं मिक्स झालं. पुन्हा मी एकदा ह्या चमच्याने मिक्स करून घेते, त्यामुळे चांगलं असं मिक्स होईल. हे बघा, पूर्ण दूध आता मी ह्यामध्ये वापरत आहे. सर्व मिक्स करून आपल्याला इथे 3/4 कप दूध लागलं आहे. आपलं हे केकचं बॅटर बनून तयार आहे. हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही बनवायचं आहे. लास्टला पुन्हा एकदा चमचा फिरून घेत आहे. हे बॅटर बाजूला ठेवून घेऊया आणि केकसाठी आपला टीन बनवायचा आहे. त्यासाठी मी एक छोटा असा डब्बा घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध कुठलाही टीन वापरू शकता किंवा छोट्या आकाराचा वाडगा वापरला तरी सुद्धा चालेल. किंवा तुमच्याकडे केक मोल्ड असेल तो घ्या. यावर आपण बटर पेपर टाकून हे बॅटर टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा डस्ट करू शकता. मैदा टाकून तुम्ही त्यावरतून हे बॅटर टाकून घेऊ शकता. आता आपण सगळं बॅटर टाकल्यानंतर हे टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यामधलेच काही बबल्स असतील ते फुटतील. त्यानंतर मी इथे ओव्हन प्रीहीटेड करून घेतला होता आणि त्यानंतर 180 डिग्री सेल्सिअसवरती आपण हा 20 ते 25 मिनटं केक बेक करून घेणार आहोत. केक अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होतो. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर कढई गरम करून त्यामध्ये तुम्ही 1/2 तासासाठी केक मंद आचेवरती शिजवून घेऊ शकता. केक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी सुरी घालून बघायची. जर केकला कुठलं मिश्रण लागलं तर केक अजून थोडा ठेवायचा, नाही लागलं तर केक काढून घ्यायचा. हे बघा, आता आपला केक बनून तयार आहे. आता आपण हा पूर्ण थंड करून द्यायचा आहे, त्याशिवाय काढायचा नाही. केक पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचा नाही, नाहीतर तो नीट चांगल्या प्रकारे निघत नाही. आपला केक छान असा थंड झाला आहे. आता आपण डीमोल्ड करून घेऊया. बटर पेपर टाकल्यामुळे तुमचा केक जो आहे तो खाली अजिबात चिटकणार नाही. हे बघा, अगदी इझिली निघाला आणि आपला डब्याला केक कुठेही चिकटला नाही. आता बटर पेपर ह्यावरचा काढून घेऊया. केक वरून थंड झाला असला तरीसुद्धा मध्ये बऱ्याच वेळा गरम असतो, म्हणून केक पूर्ण थंड झाल्याशिवाय, म्हणजे केक झाल्यानंतर ॲटलीस्ट 1 तास तरी तुम्ही तो ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तो ह्याप्रमाणे बटर पेपर काढून तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा, आपला केक छान असा फुलला आहे आणि बनून तयार झाला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते किती इझिली हा केक कट होत आहे आणि किती सॉफ्ट असा हा केक बनून तयार झाला आहे. तुम्ही हा केक कधीही घरी बनवून खाऊ शकता. अगदी कमी साहित्यामध्ये बनतो आणि नवीन बनणारे अगदी सोप्या पद्धतीने हा केक बनवू शकता. कसलीच झंझट नाही आहे, काहीच जास्त अवाढव्य साहित्य नाही आहे. हे बघा, खूप सुंदर दिसतो, खाण्यासाठी तितकाच चविष्ट लागतो. जे नवीन केक शिकत आहेत त्यांनी हा नक्की ट्राय करून बघावा. घरच्या घरी अगदी सोप्पा आणि हेल्दी पद्धतीने केक बनून तयार होतो. तुम्ही इथे मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता.
आपला केक बनून तयार आहे. तुम्ही ह्यामध्ये व्हेरिएशन म्हणून तुम्ही चॉकलेट त्याच्यावर टाकून खाऊ शकता, खूपच अप्रतिम असा लागतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.